आजही 24 तास एक पाऊल पुढे. अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी. प्रकाश पर्वाच्या स्वागतासाठी नाशिक नगरी सजली आहे. आकर्षक पणत्या खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येते. दिवाळीच्या स्वागतासाठी आकर्षक पणत्याने नाशिक नगरी सजली आहे. नाशिकच्या कारागिरांबरोबरच राजस्थान पश्चिम बंगालच्या कारागिरांनी बनवलेल्या आकर्षक पणत्याही बाजारपेठेत दाखल झाल्यात. 5 रुपयापासून 500 रुपयांपर्यंत रंगीबेरंगी आणि विविध आकारातील पणत्या बाजारात दिसत असून त्यात दीपमाळ, थाळी पणती, लक्ष्मीचं प्रतीक असणाऱ्या हत्तीच्या पाठीवरील पणती, तुळशी वृंदावनाच्या आकारातील पणत्या बाजारात आल्या आहेत. जो है पंती होलसेल में ही बेचते हैं और किरकुल में भी बेचते हैं और बहुत ऐसे वैरायटी हैं वो हम लोग लाते हैं बाहर गांव से, कलकत्ते से लाते हैं, बेचते हैं. नाशिकच्या गोदा घाट, मालेगाव स्टँड, नाशिक रोड, बिटकोट पॉइंट अशा ठिकठिकाणी पणत्या विक्रेत्यांनी दुकानं थाटली असून यंदा फॅन्सी पणत्यांना जास्त मागणी आहे. या पणत्यांचं एक विशेष की यांना कलरिंग केलेलं असल्यामुळे आणि या मातीचा गुणधर्म की ह्याच्यातनं तेल खाली लीक होत नाही, त्याच्यामुळे खालचा पोर्शन खराब होत नाही आणि दिसायला आकर्षक वेगवेगळ्या रंगात चांगल्या डिझाईन्समध्ये आणि त्या आपण वर्षानुवर्षही वापरू शकतो, त्याची क्वालिटी तशी असते. दिवाळीला आठवड्याचा अवधी असला तरी बाजारात आता ग्राहकांची रेलचेल दिसून येते. त्यामुळे दिवाळीपर्यंत केवळ पणत्या विक्रेत्यांची उलाढाल नाशिकमध्ये 50 लाखापर्यंत जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. झी 24 तासासाठी मुकुल कुलकर्णी, नाशिक. झी 24 तास एक पाऊल पुढे.